शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. माझ्या हातामध्ये सूत्र दिल्यास ओबीसी समाजाला 4 महिन्यात आरक्षण मिळवून देईन असं फडणवीस म्हणतात. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं, ते मला चांगलंच आठवतं. त्यामुळे फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावर आता संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे, अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही अशी बोचरी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत खाता शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला असंही पडळकर यांनी म्हटलंय. ते रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बिनबुडाचा लोटा संजय राऊत हा खातो सेनेचं आणि जागतो पवारांना. संजय राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला अजिबात गरज नाही आहे. मुळात जे आदिवासींना ते धनगरांना. हे माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारनी 1000 कोटीचं बजेट जे मंजूर केलं होतं, जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत, त्यातला एकही रुपया संजय राऊतांच्या मालकानं दिलेला नाही. आणि याबद्दल राऊतांनी बोलायला पाहिजे. ओबीसी समाजाकरता फडणवीस सरकारनी 23 GR काढले हे संजय राऊतांना माहीत नाही. त्या 23 GR पैकी एकाही GR ची अंमलबजावणी या सरकारनं केली नाही. मी या सरकारचा जाहीरपणे निषेध करतो. भावाभावाच्या विरोधामध्ये भांडणं लावून दस्त लेखक म्हणून भावाचा राजीनामा घेतला आणि आत्ता काकाच्या सांगण्यावरून सामनाच्या अग्रलेखामध्ये अविनाश भोसले अजित पवारांच्या किती जवळचे आहेत असं सांगून अजित पवारांच्या बुडाखाली फटाके वाजवायचं काम हा हुजऱ्या करतोय. असा हुजऱ्या ना कधी जन्माला आला ना कधी जन्माला येईल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.